असं एकिवामध्ये येत आहे की देवेंद्र फडणवीसांचा पाळीव सॉरी देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावरचा वॉचमन कोणी प्रसाद लाड नावाच्या व्यक्तीनं महाराष्ट्र काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोले यांना आवाहन केलं आहे. आम्ही उद्या येणार, महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्वानुसार आंदोलन करणार आणि ज्या नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला त्या अपमानासाठी त्यांनी माफी मागावं, देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी आणि जे जे खासदार मंत्री तिथे बसून महाराष्ट्राचा अपमान होत असताना टाळ्या वाजवत होते त्या सर्वांनी माफी मागावी अशी मागणी घेऊन असा संघर्ष करत आम्ही जरूर त्या सागरवर देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर येणार. तुमच्याच्यानी जे होते, जी गुंडागर्दी होते, जी गुंडशाही होते ती तुम्ही करा, नाहीतरी पार्टी आता ही गुंडांचीच झालेली आहे. असं एकिवामध्ये येत आहे की देवेंद्र फडणवीसांचा पाळीव सॉरी देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावरचा वॉचमन कोणी प्रसाद लाड नावाच्या व्यक्तीनं महाराष्ट्र काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोले यांना आवाहन केलं आहे. आम्ही उद्या येणार, महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्वानुसार आंदोलन करणार आणि ज्या नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला त्या अपमानासाठी त्यांनी माफी मागावं, देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी आणि जे जे खासदार मंत्री तिथे बसून महाराष्ट्राचा अपमान होत असताना टाळ्या वाजवत होते त्या सर्वांनी माफी मागावी अशी मागणी घेऊन असा संघर्ष करत आम्ही जरूर त्या सागरवर देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर येणार. तुमच्याच्यानी जे होते, जी गुंडागर्दी होते, जी गुंडशाही होते ती तुम्ही करा, नाहीतरी पार्टी आता ही गुंडांचीच झालेली आहे. भाजप के नेताओं ने हमें आह्वान दिया था, हमें चैलेंज दिया था प्रसाद लाड जी ने कि सागर बंगले पे आओ, वापस जा नहीं पाओ. सागर जी, हमें महात्मा गांधी ने निर्भयता सिखाई है. हम आए भी और महाराष्ट्र की अस्मिता के लिए आंदोलन करके निकल भी गए, लेकिन आप कहीं दिखे नहीं. हमें गांधी ने जो निर्भयता सिखाई है वो अन्याय के खिलाफ खड़े रहने की सिखाई है. हम अहिंसावादी लोग हैं, हम गुंडागर्दी करने वाले नहीं. तो आपको, आपके लिए देश से बड़ी अस्मिता आपका नेता होगा. महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की अस्मिता से बड़ा हो सकता है. हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज की अस्मिता बड़ी है, हमारे लिए देश की अस्मिता बड़ी है, हमारे लिए देश माँ के समान है.